तर मुलांनो, कसे आहात? मजेत आहात ना? अभ्यास करताय ना? करावंच लागेल अभ्यास. तर आज आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत एक कविता, ज्या कवितेचं नाव आहे श्रावण मास. इयत्ता सातवीची कविता आहे ही. काय कवितेचं नाव आहे? श्रावण मास. श्रावण मास म्हणजे काय? श्रावण महिना. काय? श्रावण महिना. तर आपल्याला सर्वप्रथम या कवितेचा थोडक्यात अर्थ पाहायचा आहे, थोडक्यात स्पष्टीकरण पाहायचं आहे. त्यानंतर आपण ही कविता चालीवर म्हणणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. श्रावणमाशी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. श्रावण महिन्यामध्ये मनामनामध्ये काय असतो? आनंद असतो, उत्साह असतो, आणि सगळीकडे काय दाटलेले असते? हिरवळ दाटलेली असते, हिरवळ पसरलेली असते. आणि काय होतं? क्षणात काय पडतं? ऊन पडतं आणि क्षणात पावसाची झडी येते, म्हणजे पाऊस पडायला लागतो, असा या ठिकाणी अर्थ होतो. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला अशी मंगल तोरण काय बांधिले नवो मंडपी कुणीबासे. वर जर बघितलं तर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतो आपल्याला, दुहेरी रंग इंद्रधनुष्य विणल्यासारखा वाटतो. जणू काय ते एक मंगल शुभ असं तोरण बांधलेलं आहे एका मंडपाला, असं आपल्याला वाटतं. तर झाला असा सूर्यास्त वाटतो सांज अहा, तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. बघा, सूर्यास्त झाल्यानंतर काय वाटतं आपल्याला, काय दिसतं? तर सूर्यास्त झाल्यावर झाडांच्या शिखरावर काय दिसतं? पिवळे पिवळे ऊन पडतं घरावर, उंच उंच घरावर काय पडतं? ऊन पडतं. आणि सांज झाल्याचा, संध्याकाळ झाल्याचा भास होतो, संध्याकाळ झाल्यासारखं वाटतं. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज अहा, तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. सांज झाल्यानंतर खूप छान वाटतं, आणि झाडांच्या शेंड्यावर घरांच्या माथ्यावर ऊन पिवळं पडतं. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखेले सुंदरतेचे रूप पहा. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखेले सुंदरतेचे रूप. या काळामध्ये आकाशामध्ये ढगामध्ये सुंदरता फुल असते, मोठ्या प्रमाणावर सुंदरता दिसते. आणि संध्याकाळची राग रंग हे वेगवेगळे असतात. उठती जलवरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, जलदावरती पाण्यामध्ये सुद्धा ते रंग पडलेले असतात, त्याचे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या राग आपल्याला दिसून येत असतात, वेगवेगळ्या छटा दिसून येत असतात, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. बालकमाला उडता भाषे कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनीवरती ग्रह गोलची की एकमते. बला कमाला उडता भाषे कल्पसुमांची माळ चिते. मग आकाशामध्ये तारे वगैरे असतात, आकाशामधील जे तारे असतात किंवा ग्रह असतात, ते ज्यावेळी वर आकाशामध्ये दिसतात त्यावेळी काय उडत असल्यासारखं वाटतं? कल्पसुमांची माळच उडत असल्यासारखी वाटते. आणि हे ग्रह उतरून कुठे आलेले? पृथ्वीवर आलेले आहेत. किंवा याचा अर्थ असा होतो
पक्षी उडत असतात, ज्यावेळी ते पक्षी उडत असतात त्यावेळी जणू काही ती कल्प फुलांची कल्प सुमांची माळच उडत असल्यासारखी वाटते, आणि पृथ्वीवरती ग्रहगोलांची ती एक माळच उतरल्यासारखी वाटते. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती सुंदर हरिणी हिरव्या करुणी निज बाळांस पागडती. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरती. बघा, पक्ष्यांच्या अंगावर पावसाचं पाणी पडतं आणि ते फडफडतात त्यांचे पंख, ते स्वतःला सावरण्यासाठी प्रयत्न करत असतात. सुंदर हरिणी हिरव्या करुणी निज बाळास पागडती. हरणं, सुंदर हरणं आपल्या पिल्यासह माळावरती हिंडत असतात, बागडत असतात, फिरत असतात. खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा हे कसुरी. बघा, खिल्लारे खिल्लारे गाई वैल जे असतात ना ते रानावर चरत असतात, आणि त्याच्या पाठीमागं जी जनावर राखणारी जी मुलं असतात किंवा कोण असतं ते मंजुळ बासरी वाजवत असतात. आणि या श्रावणामध्ये एक बासरीचा सूर ऐकू येत असतो. अशा प्रकारे श्रावणामध्ये आपल्याला वर्णन दिसून येत असतं. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावळला. बघा, सुवर्ण चंपक फुला हे एक फुल आहे आणि केवडा हा एक फुलाचाच प्रकार आहे. ते ज्यावेळी फुलतात त्यावेळी त्याचा वास आहे, सुवास खूप छान असतो, तो मनाला भावतो, आवडतो, आणि त्यामुळं मनातला राग हा नाहीसा होऊन जातो. द्वेष काय असेल ते मनातलं नाहीसा होऊन जातं, त्यात मन तल्लीन होऊन जातं, मन रमून जातं त्या सुवासामध्ये, असं या ठिकाणी म्हणायचं. सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कोडती. श्रावणामध्ये सगळीकडे हिरवीगार झाडी झालेली असते, झाडांना फुले आलेली असतात, आणि त्यावेळी सुंदर परडी घेऊन फुलांची परडी असते, फुलं परडीमध्ये टाकलेल्या असतात, अशी ही फुलांची परडी घेऊन सुंदर बाला म्हणजे मुली ह्या फुलं फोडण्यासाठी तोडण्यासाठी या परडी घेऊन गेलेल्या असतात आणि त्या रम्य सुंदर फुले असे तोडत असतात, असा या ठिकाणी अर्थ होतो. देवदर्शनाने ती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. बघा, या मुली श्रावण महिन्यामध्ये देवदर्शनाला निघतात आणि त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये हर्ष म्हणजे आनंद मावत नसतो, इतका आनंद त्यांच्या मनामध्ये दडलेला असतो. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याच्या, इतका आनंद त्यांना झालेला असतो त्यांच्या मनामध्ये की त्या मुलीकडून श्रावण महिन्याचे गीत आपण गाऊन घ्यावे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कविता अतिशय सुंदर आहे, असा या कवितेचा अर्थ आता आपण पाहिलेला आहे. आता आपण या कवितेचा चाल कवितेची चाल लावून आपण ती म्हणायची आहे. तर आता आपण वर येऊया. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभूमंडपी कुणी भासे झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे
तरुण शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे, वरती उठती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्वन भावर होये रे किले सुंदरतेचे रूप पहा, बला कमला उडता भाषे कल्प समांची माळ चिते, उतरुनी एती औनी वरती ग्रह गोलची की एकमते, पडपड करुनी भिजले अपुले पंख पाकरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळास बागडती, खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे, सुवर्ण चंपक फुलला विपनी रम्य केवडा दरवळला, पारी जातही बघता भाम रोषमनीचा मावळला, सुंदर परडी घेऊन हाती परोप कंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती, देवदर्शना निगती ललना हर्ष मायना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। अशा पद्धतीने ही कविता आपण म्हटलेली आहे, अभ्यासलेली आहे। तर कविता कशी वाटली? जर कविता आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।